कोल्हापूर शहरातील कोटीतीर्थ तलावाच्या डागडुजीसाठी सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत, मात्र अजूनही कोटीतीर्थ तलावात सांडपाणी मिसळत आहे. शिवाय आवश्यक ठिकाणी पिचिंग केलं नसल्यानं या तलावाची दुरवस्था झाली आहे. तलावातील पाण्यावर हिरवा तवंग आला असून या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी दिला आहे. कोल्हापुरातील कोटीतीर्थ तलाव सुमारे 2.60 हेक्टरमध्ये विस्तारला आहे. या तलावाच्या काठावर पुरातन कोटेश्वर मंदिर, नारायणदास महाराजांचं समाधी मंदिर आणि अलीकडे झालेलं स्वामी समर्थ मंदिर आहे. शासनाच्या 15व्या वित्त आयोगातून कोटीतीर्थ तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी 2.51 कोटी रुपये मंजूर झाले होते. 9 ऑक्टोबर 2022 ठेकेदार कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली, त्यानुसार तलावातील विविध प्रकारची कामं करण्यात आली. पूर्वेकडील काठाऐवजी पश्चिमेकडील काठावर पिचिंग करण्याची गरज होती. दुसरीकडे दक्षिणेकडील काठावरील वसाहतीत काही नवीन इमारती बांधल्या आहेत, तिथं तलावाच्या काठावरच काँक्रीटची भिंत बांधली गेली आहे. शिवाय बाजूच्या वसाहतीमधील सांडपाणी थेट कोटीतीर्थ तलावात मिसळत आहे, त्यामुळे तलावातील पाण्यावर हिरवा तवंग निर्माण झाला असून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. वास्तविक तलावाच्या पुनर्जीवनासाठी बाजूनं सांडपाणी वळवून ते बाहेर काढणं आवश्यक होतं, पण हे काम झालेलं नाही. त्याचबरोबर पिचिंगची कामही चुकीच्या पद्धतीनं झाली असून आत्ताच काही दगड निखळू लागलेत, त्यामुळे या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी दिला आहे.